नमस्कार मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहे. इयत्ता 8वी आणि विषय इतिहास. या आधीच्या प्रकरणात आपण भारताचा इतिहास जो आहे, या विषयाचा जो इतिहास तुम्ही शिकता आहात, हा आधुनिक भारताचा इतिहास शिकता. आणि या आधुनिक भारताची जी इतिहासाची जी साधनं आहेत, त्या साधनांचा अभ्यास मागच्या प्रकरणात आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यावर्षी जो इतिहास शिकता आहात तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आणि आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातलं जे दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे कोणतं, तर युरोप आणि भारत. आणि युरोप आणि भारत या प्रकरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की भारत आणि युरोपचा अभ्यास का करायचा. युरोपचा भारतचा ठीक आहे, कारण आधुनिक भारताचा इतिहास शिकतो आहे. आणि हे शिकत असताना आपण युरोपचा अभ्यास का करायचा, त्याच कारण काय. जेव्हा आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आवर्जून आपल्याला इंग्रजांचा अभ्यास करावा लागतो, इंग्रजी सत्तेचा अभ्यास करावा लागतो. त्याच कारण असं की आधुनिक भारताचा इतिहास शिकत असताना भारतावर इंग्रजांची सत्ता होती. आणि इंग्रज हे कुठून आले, तर इंग्रज हे युरोपातून आले होते. आणि त्यामुळे युरोपात घडणाऱ्या ज्या काही घटना असतील त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा कोणावर होत होता, भारतावर होत होता. कारण त्यांचा सरळ संबंध हा कोणाशी होता, भारताशी होता. म्हणून हे जे प्रकरण आहे, प्रकरण दुसरं युरोप आणि भारत, यामध्ये आपल्याला भारत युरोपचा विशेषतः भारताचा अभ्यास करूच करू, पण विशेषतः युरोपचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मग आता युरोपचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय दिसत आहे, तर सर्वात आधी आपण अभ्यास करू तो म्हणजे प्रबोधन युगाचा. आता जे प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय, तर आपल्या असं लक्षात येते की मध्ययुगाचा जो शेवटचा कालखंड आहे, याच्या आधी तुम्ही या इतिहासाचे जे कालखंड आहेत ते निश्चित शिकला असेल. प्राचीन इतिहास असेल, मध्ययुगीन इतिहास असेल आणि आधुनिक इतिहास असेल. हा जो मध्ययुगाचा शेवटचा जो कालखंड आहे म्हणजे 13वं ते 16वं शतक, हा जो 300 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडाला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, प्रबोधन युग म्हणतो. मग प्रबोधन म्हणजे काय नेमकं हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तर प्रबोधन युग का म्हटलं जाते, या कालखंडाला जो मी तुम्हाला सांगितलं की 13वं शतक ते 16वं शतक, याला प्रबोधन युग का म्हटलं जाते, तर या कालखंडात प्रबोधन युरोपमध्ये झालेलं आपल्याला दिसते. धर्म सुधारणा चळवळी झाल्या आणि तिसरं ते म्हणजे भौगोलिक शोध. आणि या तिन्ही घटनांमुळे आधुनिक जगाचा पाया रचला गेला, म्हणून याला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. तर प्रबोधन म्हणजे नेमकं काय, तर प्रबोधन म्हणजे आपण ज्याला म्हणतो जनजागृती. जनजागृती म्हणजे प्रबोधन असं आपल्या लक्षात येते. आता त्याच्या पुढे आपल्या असं लक्षात येते की प्रबोधन युगात युरोपातील ज्या कला असतील, जे स्थापत्य कला असेल किंवा जे तत्वज्ञान होत इत्यादी जे क्षेत्र आहे, या क्षेत्रात ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे युरोपीय जी संस्कृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा युरोप संस्कृतीमध्ये जे काही युरोपीय कला असेल, जे काही युरोपीय स्थापत्य कला असेल किंवा जे काही तत्वज्ञान असेल, यावर सरळ सरळ कोणाचा प्रभाव दिसतो आपल्याला, तर ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आणि या प्रबोधन काळात नेमकं झालं काय, तर ह्या ज्या दोन संस्कृत्या होत्या, एक ग्रीक संस्कृती आणि एक रोमन संस्कृती, या दोन्ही संस्कृतीचा काय झाला, तर या दोन्ही संस्कृतीचं पुनर्जीवन झालं. आता पुनर्जीवन म्हणजे काय, की या संस्कृती पुनर्जीवित झालेल्या आपल्याला दिसते. माणसाच्या सर्वांगीण जीवनाच्या प्रगतीला चालना मिळालेली आपल्याला दिसते. या प्रबोधनामुळे काय झालं की माणसाचा माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तोही बदललेला आपल्याला दिसते. म्हणजे धर्माऐवजी, कारण मध्ययुगामध्ये युरोपात
धर्मसंस्थेचं स्तोम वाढलेलं होतं किंवा धर्मसंस्थेचा फार मोठा पगडा युरोपवर होता. त्यावेळेस प्रबोधनामुळे झालं काय की या धर्माऐवजी माणूस म्हणून माणसाकडे पाहायला जाऊ लागला. त्याच्या आधी माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नव्हता, कारण सर्व पगडा हा कोणाचा होता, धर्माचा पगडा असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे साहजिकच युरोपमध्ये धर्मसंस्थेला अत्यंत महत्व होतं. पुढे आपल्याला असं दिसते की प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय, तर माणसाच्या सर्वांगीण जीवनाची प्रगती म्हणजेच प्रबोधन होय. प्रबोधनाची नेमकी व्याख्या काय, तर आपल्या असं लक्षात येते की माणसाच्या सर्वांगीण जीवनाची प्रगती म्हणजे प्रबोधन होय. आणि प्रबोधन चळवळीमुळे जे माणसाचं जीवन आहे, या माणसाच्या जीवनातील सर्व जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना या प्रबोधन युगाने व्यापून टाकलेलं दिसते. माणसाचं जे सर्व क्षेत्र आहे त्या क्षेत्राला या कालखंडात म्हणजे प्रबोधन युगात व्यापलेलं आपल्याला दिसते. तर व्यापलेलं म्हणजे काय की परिवर्तन झालेलं आपल्याला दिसते. ज्ञान, विज्ञान आणि इतर ज्या कला आहे या कलांच्या क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालेलं आपल्याला दिसते. मोठा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो प्रबोधन काळात. साहित्यातून मानवी ज्या भावभावना आहे त्याच्याही आधी लक्षात घ्या विद्यार्थ्यांना की माणसात युरोपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा बळावलेल्या होत्या. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की या कालखंडामध्ये जर का वर्चस्व युरोपवर कोणाचं असेल तर धर्मसंस्थेचं होतं. या धर्मसंस्थेमध्ये मोठं कर्मकांड ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो हे मोठ्या प्रमाणात फोफावलेलं दिसते. आणि या प्रबोधन युगात यावरच खरा हल्ला झालेला आपल्याला दिसतो. यातच प्रगती झालेली आपल्याला दिसते, यातच बदल झालेला आपल्याला दिसतो. मग प्रबोधन काळातील ज्या कला आहे किंवा ज्या साहित्य आहे या साहित्यामध्ये आता मानवाच्या भावभावनांचं चित्रण व्हायला लागलं. मग प्रश्न हाही आहे की याच्या आधीचं जे साहित्य होतं, याच्या आधीच्या ज्या कला होत्या यामध्ये माणसाचं चित्रण किंवा माणसाच्या भावभावनांचं चित्रण होत नव्हतं का? निश्चितच नव्हतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कारण या सर्व कलांवर सुद्धा, या सर्व साहित्यांवर सुद्धा, ज्या कुठले कला असेल, जे कुठलं साहित्य असेल यावर सर्व प्रभाव कोणाचा होता, धर्मसंस्थेचा प्रभाव होता. आणि या धर्मसंस्थेच्या प्रभावामुळे ज्या इतर कला होत्या त्या कलावर सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यांचाच प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मग प्रबोधन काळात काय झालं की जे साहित्य आहे, जे कला आहे यात सुद्धा बदल व्हायला लागला. म्हणजे धर्मसंस्थेचं जे वर्चस्व होत ते खारीच केलं गेलं, ते कमी झालं आणि माणूस हा केंद्रबिंदू झाला. माणसाचं चित्रण व्हायला लागलं, माणसाच्या भावभावनांचं चित्र या कलातून साहित्यातून होताना आपल्याला दिसत. आणि याच काळात एक महत्वाचा बदल झालेला आपल्याला दिसतो, तो म्हणजे काय, लेखन कलेचा शोध लागला. त्याआधी थोडं आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की जास्त साहित्य असेल किंवा ज्या कला असतील यावर जो काही पगडा धर्मसंस्थेचा होता हा नंतरच्या काळात बदलत गेलेला आपल्याला दिसतो. मग प्रबोधन काळात जो मानवतावाद आहे या मानवतावादाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा केंद्रबिंदू झालेला आपल्याला दिसतो. यानंतर महत्वाचं ते म्हणजे इसवी सन 1450 मध्ये जर्मनी छपाई कलेचा शोध लागला. म्हणजे पहिल्यांदा छपाई यंत्र ज्याला म्हणतो आपण ते जर्मनीत निर्माण झालं. याच श्रेय कोणाला जाते, जोहान्स गुटेनबर्ग हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीनं प्रथमतः छपाई यंत्राचा शोध लावलेला आपल्याला दिसतो. कि ज्यामुळे नंतरच्या काळात जे साहित्य आहे हे साहित्य मोठ्या प्रमाणात छपाई केल्या जाऊ लागलं आणि छपाईच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा साहित्य निर्मिती व्हायला लागली. मग त्याआधी जे काही साहित्य निर्मिती होत होती याला कुठेतरी मर्यादा होती, लोकांपर्यंत ते पोहोचत नव्हतं. जे धर्मग्रंथ आहे ते धर्मग्रंथ सुद्धा
संख्येने कमी होते त्यामुळे लोकांना ते वाचता येत नव्हतं. म्हणून धर्मग्रंथामध्ये काय सांगितलंय हे लोकांना कळत नव्हतं. मग धर्मगुरु जे सांगतील तेच लोकांना खरं वाटायचं किंवा लोकांचा त्याच्यावरच विश्वास असायचा. पण या छपाई यंत्राच्या शोधामुळे फार मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसत. फार मोठं परिवर्तन झालं. परिवर्तन झालं की धार्मिक ग्रंथ असतील किंवा इतर जे साहित्य होतं हे प्रादेशिक भाषांमध्ये स्थानिक भाषांमध्ये लिहिलं जाऊ लागलं, छापलं जाऊ लागलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. की ज्यामुळे लोकांना नंतर जगात कळायला लागलं की धर्मसंस्थेमध्ये नेमकं धर्म जे धर्मग्रंथ जे आहे त्या धर्मग्रंथांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि धर्मगुरु आपल्याला नेमकं काय सांगतोय. याचाच परिणाम नंतर धर्म सुधारणा चळवळीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्म सुधारणा चळवळ युरोपमध्ये सुरुवात झाली. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की धर्माचा फार मोठा पगडा या धर्मसंस्थेवर, चर्चचं फार मोठं प्राबल्य लोकांच्या मनावर होत. चर्च मधून जे काही सांगितलं जायचं त्याच्यावरच लोकांचा विश्वास होता. त्याच्याशिवाय लोकांचा विश्वासच नव्हता. जे काही धर्मगुरु सांगतील जे काही पोप सांगतील तेच 100% खरं आहे असा विश्वास या सर्वसाधारण लोकांचा होता. परंतु याला नंतरच्या काळात कुठेतरी चाप बसली. चाप नेमकी कशी बसली त्याचं कारण एकच होत, ते म्हणजे छपाई यंत्राचा शोध. जे धर्माच्या विरोधात नंतरच्या काळात जी चळवळ सुरू झाली, धर्माच्या विरोधात जी काही चळवळ सुरू झाली त्याला आपण धर्म सुधारणा चळवळ असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? धर्म सुधारणा चळवळ असं म्हणतो. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्यवाद ज्याला म्हणू आपण या तत्वांना महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसत. या धर्म सुधारणा चळवळीत कशाला महत्व प्राप्त झालं तर माणसाचं स्वातंत्र्य आणि बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे जी गोष्ट बुद्धीला पटते त्याच गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. माणूस हा अत्यंत महत्वाचा आहे, धर्माही पेक्षा महत्वाचा आहे यासारखे विचार प्रथमतः पुढे येऊ लागले आणि यातूनच या धर्मसंस्थेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्याचा परिणाम धर्म सुधारणा चळवळीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये तुम्हाला दिसत आहे की इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची जी राजधानी होती जिचं नाव कॉन्स्टंटिनोपल होत, या कॉन्स्टंटिनोपलवर या ऑटोमन तुर्कांनी आक्रमण केलं आणि हे कॉन्स्टंटिनोपल शहर जिंकून आपल्या ताब्यात घेतलं. मग हे कॉन्स्टंटिनोपल शहर एवढं महत्वाचं कशासाठी होत? तो विद्यार्थ्यांना, हे जे कॉन्स्टंटिनोपल शहर आहे हे महत्वाचं याच्यासाठी होत की या शहराच्या माध्यमातून दोन खंडाचा व्यापार चालायचा, तो म्हणजे युरोप आणि आशिया खंडाचा. युरोप आणि आशिया खंडाचा जो काही व्यापार चालायचा तो या कॉन्स्टंटिनोपल शहराच्या माध्यमातूनच चालायचा. हे जे कॉन्स्टंटिनोपल शहर होतं या कॉन्स्टंटिनोपलच्या माध्यमातूनच तो व्यापार चालत असे. आणि 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं की हेच जे कॉन्स्टंटिनोपल शहर होतं जे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती ते जिंकलं. आणि त्याचा परिणाम काय झाला की जो व्यापार आशिया खंड आणि युरोप खंडामध्ये जो व्यापार चालू होता तो बंद पडला. आणि मग नंतरच्या काळात जे युरोपीय राष्ट्र आहे या युरोपीय राष्ट्रांना ज्या असे ज्या वस्तू आहे याची फार सवय झाली, त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. म्हणून यातून नंतरच्या काळात भौगोलिक शोधाचा जन्म झाला. मग हा मार्ग बंद पडला तर मग दुसऱ्या मार्गाने आपल्याला काय करता येईल? व्यापार करता येईल काय? दुसरे मार्ग कुठेतरी असतील ते शोधण्याचे प्रयत्न युरोपातून व्हायला सुरुवात झाली. मग जे युरोपीय जे खलाशी होते हे खलाशी भारताकडे जाणारे मार्ग शोधायला त्यांनी सुरुवात केली. आणि या सर्वात प्रथम जर कोण असेल तर ख्रिस्तोफस कोलंबस याने 1492 मध्ये, त्याच्याही आधी 1487 मध्ये बार्थोलोमे डायस हा खलाशी भारताकडे जाणारा मार्ग शोधायसाठी बाहेर पडला. त्याने काय केलं की दक्षिण आफ्रिकेचं जे शेवटचं टोक आहे ज्याला केप ऑफ गुड होप म्हणतो
त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला. त्या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर मग पुढे काही तो गेला नाही. तिरपंडाचा मार्ग या ख्रिस्तपस आपला बार्थोलोमी डायसने शोधून काढला. मग त्यानंतर 1492 मध्ये ख्रिस्तपस कोलंबस हा बाहेर पडला आणि याने ठरवलं की जर का आपण पश्चिम दिशेने सरळ चालत गेलो तर निश्चित पुढे जाऊन पोहोचू, पूर्वेला भारतात जाऊन पोहोचू. कारण तेव्हा गॅलिलिओने सिद्ध केलं होतं की पृथ्वी गोल आहे आणि त्याचाच आधार घेऊन हा ख्रिस्तोफर कोलंबस बाहेर पडतो आणि तो अमेरिका खंडात त्याला कुठेतरी मध्यतरी एक भूभाग लागतो आणि त्याला असं वाटतं की आपण भारतात पोहोचलो पण तो भारत नसतो, तिथून तो परत येतो. त्यानंतर त्याच मार्गानं अमेरिगो व्हेस्पुसी नावाचा एक खलाशी जो असतो तो खलाशी मार्गक्रमण करतो किंवा त्याच मार्गानं ज्या मार्गानं ख्रिस्तोफर कोलंबस गेलेला असतो त्याच मार्गानं हा अमेरिगो व्हेस्पुसी जातो आणि ज्या ठिकाणी ख्रिस्तोफर कोलंबस उतरला होता त्याच ठिकाणी हा अमेरिगो व्हेस्पुसी सुद्धा उतरतो. पण हा तेव्हा सांगतो हा भारत नाही तर हा कुठला तरी नवीनच प्रदेश आपण शोधू काढला, म्हणजे तो म्हणजे कोणता. मग त्या देशाला अमेरिगो व्हेस्पुसीच्या नावावरून अमेरिका हे नाव पडलेलं आपल्याला दिसतं. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की 1487 मध्ये बार्थोलोमी डायस हा केप ऑफ गुड होप पर्यंत जाऊन पोहोचला होता आणि मग त्याच मार्गानं 1498 मध्ये वास्को द गामा ज्याला म्हणतो आपण, जो भारतात येणारा पहिला खलासी ज्याचं नाव होतं वास्को द गामा, तो ख्रिस्तोफ आपला बार्थोलोमी डायस ज्या मार्गाने गेला होता त्याच मार्गाने केप ऑफ गुड होप पर्यंत जातो, त्याला वळसा घालतो आणि काही वर सरळ उत्तरेकडे चालतो, मग नंतर पूर्वेकडे चालतो आणि सरळ कालिकत बंदरात, भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचतो. म्हणजे अशा प्रकारे या प्रबोधन काळात भारताकडेच नाही तर अनेक खंडाचा शोध, अनेक नवीन देशाचा शोध लागलेला आपल्याला दिसतो. मग या भौगोलिक शोधानंतर मग आहे ते म्हणजे युरोपातील वैचारिक क्रांती. या वैचारिक क्रांतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की युरोपमध्ये या धर्मसंस्थेचा एवढा पगडा होता की या धर्मसंस्थेचा पगडा झुंगारून त्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. मग त्यातून सर्वात प्रथम आपल्याला दिसते की ते म्हणजे काय आणि अंधश्रद्धा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. ज्या प्रस्थापित रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत किंवा ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत यांच्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले जाऊ लागले. म्हणजे या प्रबोधन काळात ज्या काही प्रस्थापित रूढी असतील, परंपरा असतील किंवा ज्या घडणाऱ्या घटना असतील या घटनांकडे चिकित्सक पद्धतीनं किंवा चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिला जाऊ लागलं. त्यानंतर आपल्याला असं दिसते ते म्हणजे काय की विज्ञानाचे शोध, ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आपण, ते विज्ञानाचे शोध वगैरे याच कालखंडात लागले. प्रत्येक गोष्टीकडे बारकाई निरीक्षणाच्या दृष्टीनं पाहिलं जाऊ लागलं, त्याचं बारीक निरीक्षण केलं जाऊ लागलं आणि त्या का घडल्या हे शोधून काढलं जाऊ लागलं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला म्हणू हा वैज्ञानिक दृष्टिकोन युरोपमध्ये आता जन्माला यायला लागला. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण जसं भारत आणि युरोप यांचा संबंध आपण जेव्हा अभ्यासतो आहे तेव्हा आपण युरोपातील ज्या काही घटना आहेत, युरोपात घडणार ज्या काही घटना आहेत, जे काही बदल आहे त्याचा भारतावर कसा परिणाम होणार होता याच्या संदर्भाने किंवा या दृष्टीनं आपण त्या घटनेचा अभ्यास करत आहोत. आणि या घटनेचा अभ्यास करत असताना आपण भौगोलिक शोध असतील किंवा प्रबोधन युग असेल किंवा धर्मसुधारणा चळवळ असेल किंवा वैचारिक क्रांती असेल याचा अभ्यास या तासिकेला आपण केलेला. यानंतर पुढच्या तासिकेला आपण याच्या पुढचा जो भाग आहे राजकीय क्षेत्रातील क्रांती असेल, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्य क्रांती असेल किंवा औद्योगिक क्रांती असेल, मग भारतात वसाहतवाद ज्याला म्हणू, साम्राज्यवाद ज्याला म्हणू आपण, आणि भारतात इंग्रजांचं आगमन आणि भारतात इंग्रजांची सत्ता स्थापन याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करू. इथे मी आपली रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो. त्याआधी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जर का अजूनही आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा आपल्याकडून मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.